केंद्र सरकार तीन तलाक बाबतीत कायदा करण्याच्या तयारीत असतानाच मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या शिष्टमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी कायद्यातल्या काही तरतुदींच्या सूचना करण्यात आल्या. देशात एकच विवाह कायदा असावा तसंच बहुपत्नीत्वाची पद्धत कायद्यानं बंद करावी अशी सूचना मुस्लिम सत्यशोधक मंडळानं केली. मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी यांच्याशी बातचीत केली आहे माझे सहकारी रामराजे शिंदे यांनी. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या शिष्टमंडळानं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत शमसुद्दीन तांबोळीजी, ज्यांनी भेट घेतलेली आणि काही मागण्या पण दिल्या आहेत. तांबोळी साहेब, आपण आता संसदेच्या बाहेर उभे आहात, या संसदेमध्ये कायदे केले जातात आणि आता सध्या चर्चेतला कायदा म्हणजे ट्रिपल तलाक. मला सांगा की या संदर्भामध्ये आपण भेट घेतली आहे मोदींची, काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत? पंतप्रधानांना अशी विनंती केलेली आहे की तलाकचे जे जे काही प्रकार आहेत ते सगळेच तलाकचे प्रकार न्यायालयीन मार्गानेच सोडवले पाहिजेत आणि जेव्हा न्यायालयातून तलाक होईल तेव्हाच त्या नवऱ्याला दुसरं लग्न करणं हे अलाउड केलं पाहिजे आणि त्या दुसरं लग्न हे बेकायदेशीर ठरवलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा राहिलेला आहे की हलालासारख्यासुद्धा पद्धती आहेत, त्यानंतर चाईल्ड अडॉप्शनच्याही काही तरतुदी आहेत. या सगळ्यामध्ये विषमता आपल्याला दिसून येते. मग प्रत्येक वेळा एकाएक मुद्दा घेऊन आपण जर हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर हे योग्य ठरणार नाही. म्हणून आम्ही पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनामध्ये अशी मागणी केलेली आहे की मुस्लिम मॅरेज अँड डिवोर्स ॲक्ट अशा पद्धतीचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कायदा करण्यात यावा की ज्यामुळे या संविधानाने दिलेलं जे 14वं आणि 15वं आणि 21वं कलमाचं प्रोटेक्शन आहे, संरक्षण आहे, ते कायमस्वरूपी राहू शकेल. सर्व भारतीयांना, सर्व धर्मियांना, सर्व स्त्रियांना समान अधिकार, समान कायदा, समान संधी मिळावी म्हणून आम्ही भारतीय विवाह कायदा करण्यात यावा आणि यामध्ये या विवाहामध्ये सर्व भारतीयांना, सर्व महिलांना समान अधिकार आणि समान न्याय द्यावा, जो जेंडर जस्टिसच्यासाठी सुद्धा उपयोगाचं ठरेल आणि आमच्या धर्मनिरपेक्षतेच्या बांधिलकीला सुद्धा उपयोगी ठरेल अशी आमची भूमिका आहे. धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल. सुधारणेच्या दृष्टीने सरकारने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, मात्र वाट जी आहे ती बिकट आहे, अडचणीची आहे. अशा वेळी अंमलबजावणी कसं करणार ते पाहणं गरजेचं आहे. मात्र मुस्लिम सत्यशोधक मंडळानं ज्या मागण्या पुढे केलेल्या आहेत त्यावर सुद्धा सरकार किती गांभीर्याने विचार करेल ते लवकरच कळेल. रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली.